साहब सार्वजनिक बांधकाम विभाग क्रीडा विभाग राष्ट्रीय महामार्ग आणि नगर परिषद दवाखाने असे माझे मुद्दे आहेत. या संबंधित विभागाने या मुद्द्याची नोंद करून घ्यावी. सर्वात पहिला मुद्दा माझा सार्वजनिक विभागाचा आहे, ज्याच्यासाठी मी वेळोवेळी आंदोलन व उपोषण केले आहेत. याचे सर्व कागदोपत्री पुरावे त्या विभागाच्या घरी विभागाच्या कपाटामध्ये गट्टा बांधलेला आहे, त्याच्यामुळे मी लेखी स्वरूपात कोणालाही देणार नाही. याच्यासाठी मी 10-15 दिवस आंदोलन केलेले आहे. नवापूर शहरामध्ये कुठेही फिरण्यासाठी किंवा लोकांना करमणुकीसाठी साधन नसताना 1 कोटीच्या वरती रक्कम लावून तिथे बांधकाम करण्यात आलं. तिथे समक्ष सर्वांच्या डोळ्यासमोर भ्रष्टाचार झालेला आहे, परंतु तिथे कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. मी 10 दिवस उपोषण केलं, आमदार साहेब सुद्धा माझ्या उपोषणाला आले होते, तरी सुद्धा त्यांचीही दखल घेतली गेली. एवढे निकट अधिकारी या नवापूर तालुक्याला दिलेले आहेत, पण यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. दुसरा मुद्दा आहे माझ्या राष्ट्रीय महामार्ग. या राष्ट्रीय महामार्गाचे जे अधिकारी आहेत यांनी पर्यायी रस्त्याची वाट लावून ठेवलेली आहे. जे पर्यायी रस्ते अधिकार आहे आमचा, तुम्ही जेव्हा काम सुरू करतात त्याच्या अगोदर यांनी राष्ट्रीय महामार्गवाल्यांनी पर्यायी रस्ते दिले पाहिजे. हे पर्यायी रस्ते सुद्धा यांनी एवढे खड्डे करून ठेवले आहे की ते चालता सुद्धा येत नाही. तर यासाठी राष्ट्रीय महामार्गाने उत्तर द्यावं. आणि तिसरा मुद्दा आहे माझा क्रीडा विभाग. तहसीलदार साहेब, नवापूर शहरामध्ये क्रिकेट ग्राउंड मध्ये क्रीडा भवन बांधला आहे. त्या क्रीडा भवनला कमीत कमी 1 कोटी रुपये खर्च केला. तिथे आज खंडर बनून गेलेला आहे, सर्व लोक तिथे वस्तू काढून घेऊन गेले, त्याचं उत्तर तुम्ही द्या. आणि तिसरा माझ्या सर्वात शेवटचा नगरपालिकेचा विषय आहे साहेब. तर नगरपालिकेचा विषय सांगताना मला लाज वाटते. जे 22 नगरसेवक सेवक आहेत त्यांना मी माझा चॅलेंज आहे की त्यांनी फिरायला बी लायक नाहीत ते नवापूरमध्ये. एवढी खराब परिस्थिती नवापूरची करून ठेवली आहे. तुम्ही वाहना नाही, तुम्ही सायकल नाही, तुम्ही पाय सुद्धा चालू शकत नाही, एवढे खराब रस्ते करून ठेवलेले आहेत. जिथे जिथे खड्डा, आता गणपती विसर्जनाच्या शांतता कमिटीच्या बैठक मध्ये या लोकांनी खड्डे बुजवण्यासाठी जे विधी बांधला, खड्डे बुजवले त्याच्यामध्ये त्यांनी कपची उरून टाकला, ते आता धूळ बनून सर्व नवापूर शहराच्या डोळ्यामध्ये लोकांच्या आरोग्यास नुकसान करत आहे. तर त्यांना जबाबदार कोण? संपूर्ण सर ऐकून घ्या नगरपालिकेचा पूर्ण विषय. नवापूर शहरामध्ये कुत्र्यांचा एवढा मोठा घोंगाट, कुत्र्यांचा मुलांचे लचके तोडत आहेत. हे बातम्यांमध्ये मी पत्रकार आहे, मी बातम्यांमधून हे प्रश्न मांडले, पण हे निगरगट्ट अधिकाऱ्यांना काय मांडलेले नाही. माझ्या नवापूरची या लोकांनी वाट लावून ठेवलेली आहे. तर याच्यावर तुम्ही गंभीरतेने विषय घ्या. आणि लचके तोडणे आहे साहेब, हे तर आमच्या जमिनीवरचे मुद्दे. जिवंतपणी यातना भोगतो आहे, मरणानंतर बी यातना आहेत. स्मशानभूमीमध्ये लाकूड नाही, पाणी नाही, या लोकांना लाज वाटली पाहिजे. त्या 22 नगरसेवकांनी मी डुबल मारलं पाहिजे. माझ्या घरचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात आम्ही रडलो. तिथे पाणी नाही, लाकूड नाही, अरे मरण यातना तरी नका देऊ. या नगरपालिकेला दाखवून द्या, हे प्रश्न विचारायचा. करणार तर काहीच होणार नाही. तो सीओ बदली करून चालला गेला, पूर्ण नवापूरची वाट लावून टाकली. तिथे विभाग प्रमुख बसला, यांनी उभं राहायला पाहिजे ना उत्तर द्यायला. विभाग प्रमुखांना विचारा, कोणी उत्तर देणार नाही. कुठे स्मशानभूमीमध्ये पाणी नाही तुम्हाला.